श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम श्री काल भैरवाय नमः। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। काल भैरव अष्टकम पठन्ति ये मनोहरम, ज्ञान मुक्ति साधनम, विचित्र पुण्यवर्धनम, शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाशनम। काल भैरवनाथांच्या उपासनेनं आपल्या जीवनातील ज्या सर्व समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, रोगपीडा असतील, शत्रुपीडा असतील, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, या सर्व समस्यांचं निवारण कालभैरवनाथांच्या उपासनेनं होईल। कालभैरवनाथांचं स्वरूप काय आहे, त्यांचं महत्त्व महात्म्य जाणून घेऊया। कालभैरव अष्टक सिद्ध कसं करावं, कालभैरवनाथांची उपासना कशी करावी, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा। कालभैरवनाथांची उपासना केल्यानं किंवा कालभैरव अष्टकाचं नुसतं पठन केल्यानं भूतबाधा, पिशाच्य बाधा, करणे किंवा बाहेरच्या ज्या बाधा असतात त्यापासून आपलं आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं, शत्रुपीडेपासून आपलं रक्षण होतं। धर्म अर्थ काम मोक्ष, कुठलीही समस्या असेल आर्थिक समस्यांचं निवारण होतं। आपली जर कुठे फसवणूक झाली असेल ही शत्रुपीडाच असते, कुठे पैसे अडकले असतील, कुणी आपल्याकडून कर्ज घेतलं असेल, उसने पैसे घेतले असतील आणि तो मनुष्य पैसे देत नसेल, अशाही काही समस्या असतात। त्याचप्रमाणे घरादारात शत्रू निर्माण होणे, या सर्व गोष्टींचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्रास होत असतो। आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, कलह होत असतील, ज्याचं मूळ कारण असतं पितृदोष। कालभैरव अष्टकाच्या पठनानं पितृदोष देखील नाहीसा होतो, कमी होतो। त्यासाठी आपल्याला कालभैरवनाथांची साधना उपासना करायची आहे। उपासनेची पद्धत अत्यंत सोपी आहे। कालभैरव अष्टक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, छोटं स्तोत्र आहे। हे स्तोत्र आपण सिद्ध करावं, त्याचं रोज पठन करावं, नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत, अडथळे असतील, त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही। कालभैरव कोण आहेत? कालभैरव हा भगवान शंकरांचा पाचवा अवतार मानला जातो। क्रोध भैरव, चंड भैरव, प्रचंड भैरव, उन्मत्त भैरव, असंहारक भैरव ही त्यांचीच रूपे आहेत। प्रथम दर्शनी त्यांचं रूप उग्र असलं तरी भक्तांच्या हाकेला ते धावून जातात। ते श्याम वर्णाचे असून त्यांना चार हात आहेत, त्रिशूळ, खडग, खापर आणि चौथ्या हातामध्ये ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक त्यांनी धारण केलं आहे। त्यांचं वाहन कुत्रा असून वेशभूषा भगवान शंकरांसारखीच आहे। संपूर्ण अंगाला चिता भस्म लावलेलं, कमरेभोवती व्याघ्रचर्म म्हणजेच वाघाचं कातडं, गळ्यात रुंडमाला धारण करणारे कालभैरव हे प्रथम दर्शनी कुणाच्याही मनात भय उत्पन्न करतात आणि म्हणूनच त्यांची उपासना करणाऱ्याला शत्रुपीडेचं भय राहत नाही। कालभैरव अवताराची उत्पत्ती कशी झाली जाणून घेऊ। एकदा देवसभेमध्ये ब्रह्मदेवानं गर्वानं उन्मत्त होऊन भगवान शंकरांची निंदा केली। अर्थातच या निंदेमागे देखील कालभैरव या अवताराची उत्पत्ती व्हावी हाच ब्रह्मदेवाचा उद्देश होता। भगवान शंकर क्रोधित झाले। ब्रह्मदेवाचा अहंकार नाहीसा करण्यासाठी त्यांनी कालभैरवनाथाचा अवतार घेण्याचा निश्चय केला। त्याचा परिणाम म्हणून भूकंप झाले, प्रचंड वादळे घोंगावू लागली, समुद्रात प्रचंड लाटा उसळू लागल्या, सर्वत्र हाहाकार उडाला। देव दानव सर्वच भीतीनं थरथरा कापू लागले आणि अचानक कुत्र्यावरती आरूढ झालेली एक महाकाय आकृती आकाशातून अवतीर्ण झाली। तिचं रौद्ररूप पाहून सर्वजण भयभीत झाले। तो होता कालभैरव। क्रोधानं लाल झालेल्या डोळ्यांनी त्यांनी ब्रह्मदेवाचा शोध घेतला आणि हातातील लखलखी त्रिशूळानं त्यांचा शिरच्छेद केला। पाचामुखी परमेश्वर म्हणून ओळखले जाणारे ब्रह्मदेव चार मुखांचे बनले। ब्रह्मदेवानं मग भगवान शंकरांची क्षमा मागितली आणि काशीचा कोतवाल म्हणून भगवान कालभैरवाची त्यांनी नियुक्ती केली। आता आपण बघूया कालभैरवनाथांची उपासना कशी करावी, कालभैरव अष्टक स्तोत्र सिद्ध कसं करावं। भगवान शंकरांनी मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला कालभैरव अवतार धारण केला, म्हणूनच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी ज्याला कालाष्टमी म्हणतात, या दिवशी कालभैरवाची यथासांग पूजा करावी, कालभैरव अष्टक स्तोत्राचे पाठ करावेत। जवळपास कुठं कालभैरवनाथांचं मंदिर असेल त्या ठिकाणी जावं, दर्शन घ्यावं। आता आपण बघूया कालभैरव अष्टक स्तोत्र सिद्ध कसं करावं। ज्या दिवशी आपल्याला कालभैरव स्तोत्राची ही उपासना सुरू करायची असेल, सिद्धी करायची असेल, कुठल्याही दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यावा, अगरबत्ती लावावी, एकाच बैठकीत कालभैरव अष्टक स्तोत्राचे 11 पाठ पठन करावेत। आपल्याला उच्चार करायला जर अडचण येत असेल, आपण आपल्या या चॅनलवरती कालभैरव अष्टक स्तोत्राचे 11 पाठाचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ लावून द्या, सोबत आपण पठन करावं। 11 पाठ झाल्यानंतर ती जी विभूती असते म्हणजेच अगरबत्तीचा जो अंगारा खाली पडलेला असतो, तो अंगारा घ्यायचा, तो आपल्या कपाळाला लावायचा, तसंच संपूर्ण घरात आजूबाजूला तो अंगारा शिंपडून द्यायचा।
असं आपल्याला सलग 11 दिवस ही उपासना करायची आहे. 11 दिवस सलग रोज संध्याकाळी कालभैरव अष्टक स्तोत्राचे 11 पाठ करायचे आहे, नियमित करावेत. 11 वेळा पठन झाल्यानंतर ओम श्री काल भैरवाय नमः या मंत्राचं 108 वेळा आपल्याला पठन करायचं आहे. तसंच ज्या ज्या वेळी आपल्याला एखादं महत्त्वाचं काम असेल किंवा एखादं अकस्मात संकट येतं, एखादी अडचण येते, आर्थिक अडचण येते, त्यावेळी अशाच पद्धतीनं संध्याकाळच्या वेळेला धूप लावावा आणि कालभैरव अष्टक स्तोत्र पठन करावं. एकदा जरी केलं आणि ही जी विभूती असते, हा जो अंगारा असतो, हा आपल्या कपाळाला लावायचा आणि नंतर आपल्या घरामध्ये आजूबाजूला शिंपडून द्यायचा. हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय, प्रभावी अशी उपासना आहे. आपण तो जरूर करावा. कालभैरव अष्टक स्तोत्राची सिद्धी केल्यानंतर नंतर ज्या वेळेला आपण हे स्तोत्र पठन करतो ते अत्यंत प्रभावी होऊन जातं, सिद्ध होऊन जातं. कुठलीही अचानक आलेली अडचण, आर्थिक अडचण असेल किंवा संकट असेल, पितृदोषामुळं नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी शत्रू तयार होतात, शत्रू पीडेपासून संरक्षण करण्यासाठी कालभैरवनाथांची उपासना, कालभैरव अष्टक स्तोत्र सिद्धी आपण अवश्य करावी. अत्यंत सोप्या पद्धतीनं ही पूजा आपल्याला करायची आहे. अर्थातच कुठलीही उपासना करत असताना आपले प्रयत्न, आपली मेहनत महत्त्वाची आहे. त्यामध्ये कुठलेही कमी पडता कामा नये. प्रयत्न करत रहा, मेहनत करत रहा. हे जे दैवी प्रभावी उपाय आहेत हे आपण अवश्य करावेत. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत आपण ही शेअर करावी. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. ही साधना अवश्य करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. शंका असेल तर विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कालभैरवाय नमः.